संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा महान वारसा लाभलेलं देहू आळंदी पालखी मार्गावरील टाळगाव चिखली हे ऐतिहासिक परंपरा जपलेलं गाव. शेती हा मुख्य व्यवसाय असलेलं हे गाव म्हणजे जवळपास 1000 ग्रामस्थांची लोकवस्ती. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अखेरच्या काळात आपल्याकडील दगडी टाळ या गावाला सुपूर्द केले आणि येत्या काळातही वारकरी संप्रदायाची संस्कृती जोपासण्याची जबाबदारी दिली. त्यामुळेच या चिखली गावाचं नाव टाळगाव चिखली असं पडलं. गावातील टाळ मंदिरात आजही तुकाराम महाराजांचे ते टाळ जतन करून ठेवले आहेत. समस्त चिखलीकरांसाठी हा अभिमानाचा विषय असूनही 5 वर्षांपूर्वी हे गाव विकासापासून पूर्ण वंचित होते. दादांच्या नेतृत्वाखाली भरपूर अशी आमची ती पाण्याची योजनाही पूर्ण मंजूर झालेल्या आहेत. रस्ते विकसित झालेले आहेत, डेव्हलपमेंट झालेले आहेत. अजूनही दादांच्या मार्गदर्शनाखाली चिखली गावचा निश्चित विकास होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रभर ख्याती असलेलं हे टाळगाव चिखली महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही गावाचा खुंटलेला विकास म्हणजे तत्कालीन प्रशासनाचे अपयश होते. विकासाचा अजेंडा घेऊन जनसामान्यांच्या मनातील नेतृत्व म्हणजेच महेशदादा लांडगे 2014 साली आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने विकास पर्वाला सुरुवात झाली. समाविष्ट गावांमधील समस्या सोडवून गावांचा विकास साधण्यासाठी महेशदादांनी शर्थीचे प्रयत्न केले. तरुण नेतृत्वाची आम्हाला गरज होती, ती नेतृत्व आम्हाला मिळाले आणि पुढच्या पंचवार्षिक मध्ये ती नेतृत्व जर मिळालं तर अजूनही आमच्या विकास होण्यासाठी आम्हाला खूप मोठी मदत होणार आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या संकल्पना त्यांनी मांडल्या आणि मंजूरही करवून घेतल्या. चिखली परिसराचा कायापालट करत असताना चांगले रस्ते, विद्युत सुविधा, गावातील धार्मिक स्थळांचा विकास, पिण्याचे पाणी आणि आरोग्याच्या सुविधा महेश दादांनी उपलब्ध करून दिल्या. ज्यांनी 2014 पासून 19 पर्यंत खरंच कामाचा ठसा उमटवलाय अशा महेशदादा लांडगे यांना सगळ्यांनी सक्रिय त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या खांद्याला खांदा राहून सर्व विकास कामामध्ये त्यांना सहकार्य करावं. आंध्रा व भामा आसखेड धरणातून भोसरी मतदार संघासाठी 267 MLD पाण्याच्या आरक्षणाला महेश दादांनी मंजुरी मिळवली. त्याच माध्यमातून चिखली येथे 100 MLD क्षमतेचे अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र साकारलं जात आहे. जगभरातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि आपलं संविधान जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यासाठीच देशातील पहिले भव्य संविधान भवन चिखली परिसरात उभारलं जात आहे. महेश दादांच्या पाठपुराव्यामुळे देहू आळंदी पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्याचबरोबर शहरभर केलेल्या विविध विकास कामांमुळे महेश दादांनी दिलेलं आश्वासन आणि त्याचा यशस्वी पाठपुरावा करून घडवलेला विकास त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष देतो. आणि त्यांनी जे काम चालवलेले आमच्या गावामध्ये आता संतपीठाचं उद्घाटन झालंय, रस्त्याचं उद्घाटन झालंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या शहराला होणारा पाणी पुरवठा. गेल्या उन्हाळ्यामध्ये आम्ही बऱ्याच अडचणीला सामोरे गेलो पण आता दादांनी आपल्याकडं भामासखेडचा जो प्रकल्प आहे त्याचं पाणी ह्याही ठिकठिकाणी आणलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आता झालेलं आहे. आमच्या चिखली बगवस्तीच्या या ठिकाणीच ते प्लॅन तयार होतो आहे आणि त्या ठिकाणीच भव्य असं संतपीठही तयार होते. तर माझी आणि दादाच्या कार्याची अशी मला पावती देता येईल की दादांचं काम हे चालूत आहेच आणि भविष्यातही अजून गावचा विकास होईल. गावचे आरक्षण असतील काय जे काय असेल ते आम्ही दादांना तर सांगितलेलंच आहे. दादा त्या पद्धतीने काम करतातच आहे पण महेशदादा लांडगे यांचा सारखा आमदार अगदी म्हणजे कधीही भेटायला जा, घरी जा, कुठेही जा, उपलब्ध असतो. फोन केला तर फोन कधीही तो आमचे फोन असे की घेत नाही असं कधीच होत नाही. कुठला सामान्य कार्यकर्ता असो कुणी असो महेशदादाचं काम हे अगदी एकदम घरातल्या कार्यकर्त्यासारखं आहे. महेश दादांच्या विकासाभिमुख समाज कारणामुळे केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी झटणार आणि दिलेला शब्द खरा करणार नेतृत्व म्हणून महेश दादांची ओळख निर्माण झाली आहे. महेशदादा सारखा माणूस आहे ना, कुठलंही आश्वासन असं फुकट देत नाही. जी सत्य काम आहे ते सगळ्यांना सत्य करणार. गोरगरिबांना एकदमच चांगला माणूस आहे. आमचे महेश दादा.